गोंदिया जिल्हा परिषदेच्या सदस्याला जीवे मारण्याची धमकी मिळाल्याने या प्रकरणी जिल्हा परिषद सदस्य जगदीश बावनथळ यांनी तिरोडा पोलिसात धमकी देणाऱ्या इस्मा विरुद्ध तक्रार दाखल केली आहे. गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा तालुक्याअंतर्गत येणाऱ्या डाकरम सुकडी ग्रामपंचायतीत नव्यानं निवडून आल्यानं ग्रामपंचायत सदस्यांना प्रशिक्षण देत असताना आरोपी सौरभ पटल्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य जगदीश बावनथळ यांना जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच त्यांना पाहून अश्लील शिवीगाळ करत तू माझ्या भावाला फसवण्याचा प्रयत्न केला त्यामुळे तुझा हत्या करतो असं बोलून गावातील लोकांसमोर अपमानित केलं. या प्रकरणी जिल्हा परिषद सदस्य जगदीश बावनथळे यांनी तिरोडा पोलिसांमध्ये तक्रार केली. आरोपी सौरभ पटले याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तिरोडा पोलीस पुढील तपास करत आहेत. काल दिनांक 19/1/2023 रोज गुरुवारला मी ग्रामपंचायत कार्यालय सुकडी इथं सार्वजनिक जागेवर उभा असताना आरोपी सौरभ छबीलाल पटले हा एकाएक आला आणि मला अनेक अश्लील शिवीगाळ केली व मला जीवे मारण्याची धमकी दिलेली आहे. त्यामुळे आरोपी सौरभ छबीलाल पटले यांच्यापासून माझ्या जीवाला जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे माझ्या जीवाला धोका निर्माण झालेला आहे. त्यामुळे याच्यावर योग्य कारवाई करण्यात यावी अशी थानेदार साहेबांना विनंती आहे. न्यूज 15 मराठीसाठी आकाश वालदे तिरोडा गोंदिया.